तेव्हा आवाज आला पाट 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 म्हणून. आयुक्त कधीही लक्ष घालत नाही. स्क्रॅप डंपिंग होता त्याच्यामुळे आता आग लागला. पिंपरी चिंचवड न्यायालयाच्या जुना इमारती मागील अमृतेश्वर सोसायटी जवळ प्रचंड मोठी आग लागली आहे. रबर प्लास्टिक भंगार माल गोळा करून साठवलेले मोठे ढीग पेटले आहेत. ऑइल भरलेले बॅरल पेटल्याने त्याचा मोठा स्फोट होत असून अवकाळ धुराने काळवंडले आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे बंब आले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. बेकायदा प्लास्टिक भंगार साठल्याने आग लागली आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला असून धुराचे लोट आकाशात उडत आहेत. दरम्यान या धुरामुळे अमृतेश्वर कॉलनी, महाडा कॉलनी, अजमेरा कॉलनी तसेच मोरवाडी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
तेव्हा आवाज आला पाट 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 म्हणून उठून बाहेर आलो. कशासाठी आवाज येतो म्हटलं तर इतकं जोरात आग लागली होती आणि काळाचा काळा इतका धूर झाला होता काही समजाणं. आणि लगेच आम्ही 101 फायर ब्रिगेडला फोन लावला याच्यामध्ये आणि आमच्या ते कार्पोरेटर होता त्यांच्या असिस्टंट त्याला फोन लावला त्यांनी म्हणला गाडी येतो. मग त्याच्यानंतर फायर ब्रिगेडची गाडी आली ते काम चालू. अशी माहिती मिळत आहे की ही जी जागा होती या ठिकाणी अनधिकृतपणे जे आहे स्क्रॅपचं डंपिंग सुरू होतं. स्क्रॅपचं तर डंपिंग आहे, स्क्रॅप डंपिंग होता त्याच्यामुळे आता आग लागला. याआधी तुम्ही देखील पालिकेकडे जे आहे निवेदन दिलं होतं, तक्रार केली होती की या ठिकाणी अशा घटना घडू शकतात. तक्रार केला आम्ही नाही केलं, इकडच्या रहणार लोक आमच्या मामा आहे मामा आता गेला वाटतं होता. ही आग आता लागलेली आहे मोठ्या प्रमाणात जे आहे धूर पसरलेला आहे नेमकं काय म्हणणं आणि इथं सगळं सिनियर सिटीजन रोजच बघते हवेनी हवेनी कसली ती काळी धूळ अशी येते सगळी नाकाची अशी आगाग होती आमच्या. त्रास होतो आम्हाला त्या गोष्टीचा सांगून सुद्धा ती लोक ऐकत नाही. साधारण किती वर्ष झाली या ठिकाणी या जागेमध्ये कचरा? 40 वर्ष झाले. नाही 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 या ही जी जागा होती या ठिकाणी कचरा टाकून किती वर्ष? 20-21 वर्ष झाले असतील. जे लोक वॉकिंगला पण येत होते लई त्रास होतो. कंप्लेंट करून सुद्धा काही ऍक्शन झालं नाही. पालिकेने इकडे लक्ष दिलं पाहिजे. आयुक्त इथून 1/2 किलोमीटर वरती राहतात, दररोज ह्या रोडने येतात जातात, त्यांना सगळ्या गोष्टी दिसतात पण आयुक्त कधीही लक्ष घालत नाही. आयुक्तांनी या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. सिटी सेंटर आहे हा, इथे लोक भरपूर प्रमाणात लोक राहतात. कुठलीही अशी गोष्ट होत असेल तर ती होऊन दिली नाही पाहिजे. ह्या गोष्टींचा लोकांना त्रास होणार. आज नशीब चांगलं आहे, वाऱ्याचा रोख दुसऱ्या साईडला आहे, तर वाऱ्याचा रोख ह्या साईडला असता इथे जवळपास 150-200 फॅमिलीज राहतात. बाजूला झोपडपट्टी आहे, किती लोकांना किती घरांना या गोष्टीची जवळ बसली असते या गोष्टीचा विचार करा. आणि आता तरी आयुक्तांनी या गोष्टीवर लक्ष घालावं प्लीज. इकडे जे कशा प्रकारचं काय काय डंपिंग केलं जात होतं? काय डंपिंग म्हणजे हे समोर सगळं जंगल होतं आधी, ते जंगल हळूहळू तोडून ज्या कुणी हे डंपिंग केलेलं आहे त्यांनी हे सगळं वाढवलं आहे हळूहळू. ठीक आहे, ओके.